केंद्रोत्सारी बलाचा परिणाम दाखवणारा हा अतिशय सुंदर प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये आपल्याला गोटीला उचलायचं आहे, तिला हात न लावता. यासाठी आपल्याला लागेल एक असं मध्यम आकाराचं नरसाळं, एक कापलेली बाटली आणि दोन गोट्या. असं एक मध्यम आकाराचं नरसाळं घ्या आणि त्या नरसाळ्याचा आपल्याला खालचा भाग कापून टाकायचा आहे. कापल्यानंतर हे नरसाळं तुम्हाला असं दिसेल. आता एक मध्यम आकाराची गोटी घ्या. मुलांकडे ही गोटी सहज असते खेळण्यातली. या गोटीला तुम्हाला उचलायचं आहे पण हात न लावता. नरसाळा त्या गोटीवरती ठेवा आणि आता नरसाळा असं गोल 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 फिरवा. केंद्रोत्सारी बलामुळं ही वस्तू बाहेर जायचा प्रयत्न करेल, पण बाहेर जागा नाही आहे म्हणून या नरसाळ्यामध्ये अशी वरवर चढेल. आणि आता ही वर आलेली गोटी तुम्हाला उचलून नरसाळ्यासहित दुसऱ्या एका भांड्यामध्ये सहज सोडता येईल. आता ही गोटी सूर्याभोवती जसे ग्रह फिरतात तशाच प्रकारे गरगरगर फिरते आहे आणि शेवटी ती खाली पडेल. ह्या दोन मुली पहा, त्या गोटीला हातही न लावता ती गोटी उचलून दुसरीकडे देत आहेत. दुसरी मुलगी ती गोटी हात न लावता सहज घेऊ शकते. आता हाच प्रयोग आपल्याला आणखी वेगळ्या प्रकारे करता येईल. यासाठी मध्ये थोडीशी फुगीर असलेली बाटली घ्या. साधारणतः वरच्या बाजूनं एक 10 सेंटीमीटरवरती कापा. आता ह्या गोटीला तुम्हाला उचलायचं आहे पण हात न लावता. जर तुम्ही बाटली अशी गरगर फिरवली तर केंद्रोत्सारी बलामुळं ती गोटी दूर फेकली जाईल व बाटलीतल्या बाटलीत अशी गरगर गरगर फिरत राहील. जर तुम्ही गती विशिष्ट ठेवली तर गोटी ही खाली पडणार नाही. अगदी क्लोजअप पहा, ही गोटी अशी बाटलीमध्येच गरगर फिरते. असेच सर्व ग्रह आपल्या सूर्याभोवती वेगळ्या वेगळ्या कक्षामध्ये फिरत असतात. अतिशय सुंदर प्रयोग तुम्हाला हा घरच्या घरी करता येईल.